व्हेरी सॅड की आपण ज्या हो, समाजात आहोत जि ज्या समाजात राहतो आहोत जिथे खरं तर स्त्रीप्रधान संस्कृती आहे आपण देवीला पूजतो पण कुठेतरी महिला आजही असुरक्षित आहे किंमना असुरक्षित असण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढत चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मला जेव्हा विचारलं जातं की मी मुलींना काय संदेश देऊ इच्छित आहे तेव्हा मला असं वाटतं की मुलींना संदेश देण्यासाठी देण्या व्यतिरिक्त मला पुरुषांना सांगायला आवडेल किंवा मुलांना सांगायला आवडेल की आ, ही आपली जबाबदारी आहे की आपल्या देशात आपल्या समाजात मुलींना सुरक्षित वाटावं वा। लहानपणापासूनच आपण मुलगा आणि मुलगी जेव्हा जन्मा जन्म घेतात एका घरात तेव्हा मुलीला संस्कार करतोच पण त्याचबरोबर बरोबरीने मुलांवरती संस्कार करणं खूप गरजेचं आहे त्यांना हे समजवणं खूप गरजेचं आहे की मुलींकडे कसं बघायला पाहिजे त्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे ती आपल्या घरातली असेल किंवा आपल्या घरातले बाहेरची असेल समाजातली असेल कुठल्याही स्त्रीला अशा समाजात जेव्हा सुरक्षित वाटेल तेव्हा कुठेतरी आपलं आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल सो यावर्षी मी मुलींना संदेश देणार नाही मी मुलांना हा संदेश दे, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीसाठी तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा